दरम्यान यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, नाना पटोलेंना हायकमांडनं दणका दिला की काय अशी म्हणायची वेळ आली आहे. सर्व जिल्हा कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. आता नियुक्त कार्याध्यक्षांना उपाध्यक्ष संबोधणार अशी माहिती समोर येते आहे. नाना पटोलेंनी मात्र सारवासारव केल्याची माहिती समोर येते आहे. नियुक्त कार्याध्यक्ष यांना जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून संबोधलं जावं, नाना पटोले यांनी तसं पत्रक काढल्याची माहिती समोर येते आहे. मी त्याला कार्याध्यक्षाच्या जागी आम्ही त्यांना सिनियर उपाध्यक्ष अशा पदवीच्या त्याचं नावामध्ये तेवढा बदल करतो आहे, तेवढं त्याला संबोधित केलं जाणार. ते कंटिन्यू राहणार, फक्त त्याचं नावात तेवढा बदल होणार. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या मुंबई ब्युरो चीफ रश्मी पुराणिक या थेट जोडल्या गेल्या आहेत. रश्मी, एक महत्वाचं पत्रक नाना पटोले यांनी काढल्याची माहिती आहे आणि यावरून हायकमांडनं त्यांना दणका दिला की काय अशी एक चर्चा रंगली आहे. काय अपडेट्स आहेत या सर्व प्रकरणाविषयीचे? नक्कीच एक कुठेतरी फियास्को दिसून येतोय की याआधी नाना पटोले यांनी घोषणा केली होती की जिल्हा पातळीवर ते कार्याध्यक्षांची जी आहे ती नियुक्ती करणार आहेत. खरं तर जिल्हाध्यक्ष असतात, परंतु त्यानंतर त्यांनी जिल्हा पातळीवर कार्याध्यक्षांची नियुक्ती केली होती, परंतु कुठेतरी ह्या नियुक्त्यांना स्थगिती आली होती. दिल्लीचे जे पक्ष सचिव होते त्यांनी याबाबत दखल घेऊन हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर त्या पदांना आता फक्त वरिष्ठ उपाध्यक्ष हे नाव देण्यात आलं. खरं तर कार्याध्यक्ष हे मोठं पद असतं, सिनियर पद असतं, परंतु त्याबाबत पक्षसचिवांनी दखल घेतल्यानंतर आता फक्त त्यांची पदांची नावं मात्र वरिष्ठ उपाध्यक्ष केलं, म्हणजे कुठेतरी डिमोशनच आहे. त्यामुळे ही सर्वसर्व करण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्र प्रदेश कमिटीकडनं करण्यात येतोय. आधी जी नियुक्ती होती ती कार्याध्यक्ष म्हणून करण्यात आली, परंतु जेव्हा वरिष्ठ पातळीवरची दखल घेतली तेव्हा आता फक्त या नियुक्त्या रद्द करण्याऐवजी त्यांनी त्याचं नाव बदललं असं सर्वसर्व करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये या ज्या नियुक्त्या होत आहेत त्या कशा पद्धतीने होत आहेत, त्या वरिष्ठांना सांगून होत आहेत का? दिल्लीमध्ये याबाबत जेव्हा पक्षसचिवांनी याची दखल घेतली त्यानंतर पुन्हा ही सर्व सर्वसर्व करावी लागली असं चित्र समोर येत आहे. निश्चितच रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर नाना पटोले राज्यामध्ये मोठमोठ्या घोषणा करताना दिसतात, मात्र हायकमांडला त्या मंजूर आहेत की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.